मी निकिता वागदे स्टारअपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. कोणखेरी येथे 90 हवन कार्य संपन्न. जागतिक आदिवासी मूल निवासी दिवस उत्साहात साजरा. बिना संगम येथे माझा गाव माझा अभियानला प्रारंभ. मराठा आरक्षण आंदोलन. काटोलमध्ये उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन. आता बातम्या सविस्तररित्या. गोंडखैरी येथे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाचे पालन करून स्थानिक वार्ड क्रमांक 1 राजीव बापूराव बांद्रे यांच्या निवासस्थानी बुधवार 8 ऑगस्टला 90 हवन कार्याचे औचित्य साधून अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती स्त्री भ्रूण हत्या याबाबत विस्तृत चर्चेचे मार्गदर्शन करण्यात आले. रामटेक येथे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक आदिवासी क्षेत्र असून आज 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी मूल निवासी म्हणून साजरा करण्यात येते. आदिवासी संस्कृती परंपरा टिकवण्यासाठी रामटेक आदिवासी बाहुल क्षेत्रातील सर्व लोकांनी एकत्र येऊन आदिवासींच्या एकता अस्तित्व कायम ठेवण्यासाठी मोठ्या संख्येत सहभागी घेऊन 24वा जागतिक आदिवासी मूल निवासी दिवस म्हणून मोठ्या संख्येत आदिवासी बांधव सहभागी झाले. शहरात रॅली काढण्यात आली. खापरखेड्याजवळील 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बिना संगम येथे कन्हान कोलार व पेस या त्रिवेणी नद्याच्या संगम काठावर पुरातन काळातील भोसलेकालीन शिव मंदिर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात तीर्थक्षेत्र पर्यटन म्हणून प्रख्यात आहे. या मंदिर परिसराचा विकासात्मक दृष्ट्यातील गावातील सर्व समुदाय नागरिकांनी एकत्र येऊन माझा गाव माझा अभियान विकासाला नुकतीच सुरुवात केली. या दरम्यान त्रिवेणी नद्याच्या संगम काठावर तीर्थक्षेत्रामध्ये व गावात पर्यटकांना मंदिर परिसराची दिशा देण्याकरिता सूचना फलक लावण्याचे कार्य माझा गाव माझा अभियानाद्वारे ग्रामस्थ युवकाकडून करण्यात आले. काटोल येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज 9 ऑगस्ट क्रांती दिन काटोल नरखेड तालुक्यातील मराठा समाजतर्फे काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांना निवेदन देण्यात आले. जय भवानी जय शिवाजी असे नारे देऊन आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. यावेळी सकल मराठा समाजासोबत इतरही समाजांनी उपस्थिती दर्शवली. या प्रसंगी मराठा आंदोलनाचे मृत पावलेल्या लोकांना श्रद्धांजली देण्यात आली. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एफएक्स न्यूज स्टारचा वार.